जळगाव जामोदीतील सहकार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न. वातावरणातील बदलामुळे जळगाव सह संग्रामपूर तालुका परिसरात तापाची साथ. जंतनाशक दिन मोहिमे अंतर्गत जळगाव सह संग्रामपूर तालुक्यातील बालकांना जंतनाशक गोळ्यांची वाटप. नानोरा महासिद्ध येथील यात्रेनंतर आरक्षित जागेवर राबविण्यात आले स्वच्छता अभियान. विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश. जळगाव जामोद ते पडशी झाशी एसटी बस सेवा सुरू. मलकापूर दसरखेड राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकला लागलेल्या आगीत कॅबिन जळून खाक. लाच घेतल्या प्रकरणी मलकापूर वीज वितरणचे सहाय्यक अभियंता मनसुटे व तंत्रज्ञ सनीसेवर निलंबनाची कारवाई. आणि जामोद ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सु गंगूबाई दामदर यांनी स्वीकारला पदभार.